नवसा शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरनाळे, किसान मंच यूट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो. तर बघू शकता आपल्या इथे कांद्यावरती तणनाशकाचा फवारा चालू आहे. आता याच्यावरती आपल्याला कोणतं तणनाशक वापरलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील, हेच मी औषध तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपल्याला कांद्यावरती तणनाशक कधी मारलं गेलं पाहिजे. जवळपास तो कांदा 21 दिवसाच्या समोर जातो, म्हणजे त्याची दंडी जेव्हा आपली सरळ होऊन जाते तेव्हा आपल्याला त्याच्यावरती तणनाशक मारायचं आहे. तर त्याच्यामध्ये तणनाशक कोणतं घेतलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, गोल जे तुम्हाला डाव कंपनीचं दिसतं हे आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. याचं प्रमाण हे आपल्याला 15 ml प्रतिपंप, सोबतच टर्गा सुपर याचं प्रमाण आपल्याला 35 ml प्रतिपंप. या हिशोबाने आपल्याला कांदा पिकावरती फवारणा करायचं आहे. जर का आपण याचा फवारणा केला तर याच्यामध्ये आपल्याला जमीनमध्ये ओलावा असणे फार आवश्यक आहे. जर का आपण अशा प्रकारे कांद्यावरती फवारा घ्याल तर आपल्याला त्याचे सुंदर रिझल्ट मिळतील, जेणेकरून आपल्या कांद्यामधील तणांचा नाही नाट. शेतकरी मित्रांनो, कांद्याविषयी नवनवीन माहिती मिळवण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.